माननीय मुख्य अध्यापिका, परीक्षक, शिक्षक वर्ग व माझे प्रिय मित्रांनो, नमस्कार. आज मी तुम्हाला ऑनलाईन अभ्यासाचा माझा अनुभव सांगणार आहे. ऑनलाईन अभ्यास म्हणजेच इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या सहाय्याने केलेला अभ्यास. हे तर आपण सर्वांनाच माहिती आहे, पण याचे नुकसान कि फायदे ह्याचा विचार करत तरी कळत नाही. आता तरी आज मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे. आता याचे नुकसान कि फायदे हे तुमचा तुम्ही ठरवा आणि मलाही सांगा माझे अनुभव. अरे रे रे, मी आधी रिपोर्ट करत नाही आहे, हे तर नेटवर्क प्रॉब्लेम आहे. हे तर आपण सर्वांनाच माहिती आहे की सकाळी लवकर उठून आंघोळ करून शाळेसाठी तयार होणं आपल्या मुलांसाठी किती कठीण आहे. पण आता असं नाही तर थंड पाणी आता माझी झोप नाही खराब करत. आता मला 6 वाजता नाही उठावं लागत, मी आरामशीर 7:30 वाजता उठून 8 वाजता क्लाससाठी बसते. पण हे सगळं त्या शाळेतली मस्ती, वर्गातल्या गप्पा यापेक्षा जास्त आनंददायी नाही. आता जरी गरम गरम नाश्ता दर 10 मिनिटाच्या ब्रेकमध्ये मिळतो, पण मित्रमंडळी बरोबर बसून डब्बा खाणे व वेगवेगळ्या पदार्थांचे स्वाद घेण्यात होतं हे याच्यात नाही. आता उत्तर देणं सोपं झालं आहे. शिक्षकांना हातवर केलेले विद्यार्थी एकत्र स्क्रीनवर दिसतात. पण काय सांगू माझी व्यथा, जेव्हा पण उत्तर देण्याचा माझा नंबर येतो, आईच्या कुकरच्या शिटीचा आवाज, त्या दारावरची बेलचा वाजणं, पप्पाच्या सतत मागून फिरणं आणि आईच्या ऑफिस कॉल्सचा आवाज ठरलेलाच आहे. पण आता काय अजून पर्यायही नाही, अभ्यास तर काय करायचाच आहे, मग कितीही त्रास असो. शिक्षकांची तर यापेक्षा पण जास्त वाईट अवस्था झाली आहे. त्या एवढ्याशा स्क्रीनवर प्रत्येक मुलांवर लक्ष ठेवणं, प्रत्येकाचा कॅमेरा ऑन आहे की नाही बघणं, ऑनलाईन परीक्षा घेणं, त्याचे एक एक PDF उघडून तपासणं व परिणाम घोषित करणं, बाप रे. असं साधारणपणे आपण मित्रमंडळी एकत्र बसून अभ्यास करायचो. कुठे अडचण आली आणि शिक्षक कामात व्यस्त असतील तर एकमेकांना विचारायचो. पण आता असं नाही, आता तर गप्पा फोनवर, शाळा व्हॉट्सअप लिंकवर, उत्तरपत्रिका जीमेलवर, अजून खूप काय. आपली तर पूर्ण शाळाच्या डिव्हाइसवर आली आहे. PT चे शिक्षक व्यायाम छान घेतात ऑनलाईन, पण मैदानावर व्यायाम करायची तर मज्जाच वेगळी होती. स्पर्धेच्या नावानं आताही मन घाबरतो, पण शिक्षकांसमोर जाऊन AV रूममध्ये बोलणं किती मस्त होतं ना. आता हेच बघा, माझा अनुभव पण तुम्हाला ऑनलाईन रेकॉर्ड करून दाखवत आहे. आता तर रात्री स्वप्न पण या ऑनलाईन डिव्हाइसेसचेच येतात. पण हे किती असो, आज या डिव्हाइसमुळे आपण शिकू तर शकतोय. विचार करा आता गावाचं, जिथे कनेक्टिव्हिटी इश्यूज असतात, तेथे ना साधारण शाळा ना ऑनलाईन शाळा असते. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मला हा शिक्षणाचा फायदा झाला आहे. धन्यवाद माझ्या विद्यालय व शिकते की मला. आदरणीय मुख्याध्यापिका, शिक्षक, परीक्षक आणि माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना माझा सादर प्रणाम. कृपा करून म्यूट करा सगळे. कृष्णा, तुला आवाज येतोय का माझा नीट? स्क्रीन दिसतेय ना सगळ्यांना स्पष्ट? बाप रे, किती हा गोंधळ. यावरून माझा आजचा विषय समजलाच असेल तुम्हाला. होय, ऑनलाईन शिक्षण आणि माझा अनुभव. शाळेचे ते दिवस, मित्रमैत्रिणींसोबत गप्पा टप्पा, शिक्षकांचं प्रेम आणि वेळप्रसंगी दिलेला चोपही. काय मग, आठवतंय ना ते सगळं तुम्हाला? मी तर खूप आठवण काढते त्या दिवसांची. सुरळीत चाललेलं आपलं आयुष्य अचानक एक विषाणू काय आला आणि संपूर्ण जनजीवनच विस्कळीत करून टाकले. त्यामुळे शाळा, कार्यालय, उद्याने हे सर्व काही बंद करण्याचे आदेश दिले. मग काय, जीवाच्या भीतीपोटी हे सर्व करावेच लागले. बाकी जाऊ द्या हो, पण शाळा बंद म्हणजे मज्जाच मज्जा. परीक्षा नाही, अभ्यास नाही, नुसताच खेळ. वाटले होते की लांबच लांब सुट्टी मिळेल, पण कसलं काय, सरकारने ऑनलाईन शिक्षण पद्धतीची घोषणा केली आणि माझ्या सर्व स्वप्नांवर पाणी फेरले. परंतु या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे एक मात्र झाले, अशा कोरोनाच्या काळात आम्हा लहान मुलांना घरी बसूनच शिक्षणाचा लाभ होत आहे. आता रोज सकाळी सकाळी आईचा आवाज ऐकू येतो, बाळा उठ, 7 वाजले, ऑनलाईन लेक्चर सुरू होईल. बाप रे, घरात पण शाळा, पण मोबाईलवर शाळा म्हणजे मज्जाच मज्जा. काहीतरी वेगळं अनुभवायला मिळणार होतं ना, म्हणून मीही खूप खुश होतो. परंतु सुरुवात मात्र मोबाईल खरेदीपासून ते घरात नेटवर्क घेण्यापर्यंत होती, म्हणजेच खूप खर्चिक पद्धत, सगळ्यांनाच न परवडणारी. आईबाबांची चिंता दिसत होती मला, परंतु काय करणार, काही पर्यायच नव्हता त्यांच्यासमोर. मी मात्र
कधी एकदा ऑनलाईन शाळा सुरू होते या आनंदात होतो, कारण शिक्षकांना मित्रमैत्रिणींना बघण्यासाठी मी खूप उत्सुक होतो। आणि ऑनलाईन शिक्षणाचा पहिला दिवस आणि पहिला तास, वा, सगळ्यांना ऑनलाईन पाहून फार आनंद झाला। सगळ्यांनी अगदी आपुलकीने एकमेकांची विचारपूस केली, पण जसे जसे दिवस जाऊ लागले तसे तसे वाटू लागले की प्रत्यक्ष शाळा आणि ऑनलाईन शाळा यात खूपच फरक आहे, कारण शिक्षकांना आमच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते। छोट्याशा स्क्रीनवर त्यांनी कितीदा समजून सांगितले तरी बऱ्याच मुलांना फारसं कळतही नाही। कुणाचा नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो तर कधी कधी लाईट जाते, मग सर्व अर्धवट राहते। ऑनलाईन परीक्षालाही अजिबात मजा येत नाही, कारण शिक्षकांची आपल्यावर करडी नजर नसते ना। म्हणून पीटीच्या तासाला तर विचारूच नका, कॅमेरा समोर एकाच जागे उड्या मारून मारून पार वैताग आलाय। अहो, कालच आई म्हणाली, बाळा पलंग मोडून टाकशील उड्या मारून मारून। पण तुम्हाला एक सांगू का, शाळेच्या मैदानाची सर तुमच्या ऑनलाईन पीटीला नाही बरं का, प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिकण्याची मज्जाच वेगळी। मित्रमैत्रिणींसोबत घालवलेला वेळ, बाकावर एकत्र बसून खाल्लेला डब्बा, एकमेकांसोबत विचारांची केलेली देवाणघेवाण, यातून खूप काही शिकता येते। आपला शारीरिक आणि मानसिक विकास खूप चांगल्या पद्धतीने होतो आणि शिक्षकांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभते। ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे हे कुठेतरी हरवून गेले आहे। थोडक्यात काय, मला सुरुवातीला गंमत वाटली, परंतु आता थोडा मनस्तापही होतो। आधीच चष्मा मला आता सतत स्क्रीनकडे बघून बघून डबल भिंगाचा लावायची वेळ आली आहे। अहो, माझीच नाही सगळ्यांची हीच अवस्था आहे बरं का, प्रत्यक्ष एका जागेवर बसून बसून पाठीचाकांना मोडायची वेळ आली आहे। म्हणून प्रत्यक्ष दप्तराचे ओझे पाठीवर घेऊन शाळेची पायरी चढण्याची प्रचंड इच्छा होती आहे मला। म्हणूनच देवाकडे प्रार्थना करतो की हे देवा, संपूर्ण जगावरचं संकट लवकर दूर कर आणि आम्हाला पुन्हा एकदा एकत्र बागडण्यासाठी शाळेची वाट धरू दे रे बाबा, कारण ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा। धन्यवाद। आदरणीय मुख्याध्यापिका, परीक्षक, शिक्षक व माझे प्रिय मित्रांनो, सप्रेम नमस्कार। मी आज ऑनलाईन शिक्षण, माझा अनुभव या विषयावर माझे विचार मांडत आहे। घरी बसून शिक्षण प्राप्त करणे म्हणजे ऑनलाईन शिक्षण। 2020 मध्ये आलेल्या कोरोना साथीमुळे संपूर्ण जगभरात ऑनलाईन शिक्षण प्रसारित झाले। लॉकडाऊन व कर्फ्यूमुळे शाळा बंद झाल्या। मला शाळेतील शिक्षकांची व मित्रांची खूप आठवण येत होती, परंतु काही वेळानंतर ऑनलाईन शिक्षण सुरू झाले। इंटरनेटचा वापर करून शिक्षक विद्यार्थ्यांना जोडले गेले, तसे शाळेत शिकवले जाते या पद्धतीतच ऑनलाईन देखील शिकवता येऊ शकते, यांचा परिचय सर्वांना येऊ लागले आहे। घरी बसल्यावर आम्हाला सर्वात उत्तम शिक्षण उपलब्ध आहे। आपल्याला कोणत्याही विषयावर खोलवर माहिती मिळते। अभ्यासात काही अडचण आली तर शिक्षक समजून घेतात। वेळोवेळी परीक्षा व विविध स्पर्धा चे आयोजन केले जाते। म्हणून घरी बसल्यावर मी जणू शाळेतच आहे असे मला वाटते। परंतु असे म्हणतात की कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात। व्यावहारिक अनुभव व प्रात्यक्षिक शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। मला माझ्या शाळेचा हिरवा गार परिसर आजी आठवण येत आहे। त्या वातावरणात अभ्यास करण्याचे अनुभव काही वेगळेच आहे। शाळेत आपण भौतिक वस्तूंचे निरीक्षण करून अभ्यास करतो, आपण शारीरिक खेळ पण खेळतो। हा प्रत्यक्ष स्पर्श आम्हा अभ्यासाविषयी आवड निर्माण करतात। तसेच परंतु या सगळं ऑनलाईन शिक्षणात शक्य कुठे, तसेच तासन तास मोबाईल व
डोळ्यात आग, पाठदुखी, थकवा अशा समस्या होतात। इंटरनेटची समस्या आली तर तासात काय शिकवले जाते ते कळतच नाही। परंतु इतक्या कठीण काळामध्ये आपले शिक्षण थांबले नाही। शिक्षकांच्या कठीण परिश्रमांमुळे आपल्याला योग्य शिक्षण उपलब्ध आहे। मी सगळ्यांचा आभार मानतो। हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा, हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा, केव्हा सुरू होईल पुन्हा आमची शाळा? ना खडू ना फळा, ना खडू ना फळा, मोबाईल वरचा आता फोन लागले डोळा। कोरोनाने केला अभ्यासाचा गोळा, कोरोनाने केला अभ्यासाचा गोळा, केव्हा सुरू होईल पुन्हा आमची शाळा? केव्हा सुरू होईल पुन्हा आमची शाळा? धन्यवाद। आदरणीय मुख्याध्यापिका, शिक्षक, परीक्षक आणि माझे सर्व मित्रांनो, आज मी तुम्हाला ऑनलाईन शिक्षणाबद्दल माझा अनुभव सांगणार आहे। ऐका हा। अगं आई, 6 वाजले, माझा दप्तर कुठे? मला माझी बॉटल सुद्धा सापडत नाही। लवकर चल, आवर लवकर माझी बस निघून जाईल। चल चल पटकन चल। मी तर तुला कधी पासून उठवते पण तू उतर उठायचं नावच घेत नाही। आई थांब ग, तुझ्या चालूच। आणि नंतर तू माझ्या नावाने चोर अडते की मी तुला उशीर करून देते? वा, हे संवाद गेल्या 1.5 वर्षांपासून कानी ऐकू येणं बंदच झालेली आहेत। सुरुवातीला कोरोनामुळे जेव्हा शाळेला सुट्टी असायची तेव्हा तर मला खूप छान वाटायचं, कारण अभ्यास नाही, परीक्षा नाही, सकाळी उठायचा ताण नाही, नुसताच आराम। पण 4-5 महिन्यांनंतर जेव्हा शाळा सुरूच नाही झाली तेव्हा मला माझ्या शाळेची आणि माझ्या मित्रांची खूप आठवण येऊ लागली आणि शिक्षणाची काळजी वाटू लागली। मग काय, ऑनलाईन शिक्षण सुरू झाले। गुगल मीट, गुगल क्लासरूम, झूम आणि अशा अनेक ऍप्लिकेशन्स वरून शिक्षणाची पुन्हा सुरुवात झाली। सुरुवातीला तर मला खूप मजा यायची, कारण सारखीच रेंज जायची आणि सारखीच लाईट जायची। असं माझं आणि माझ्या लहान बहिणीचं दिवसभर चालू राहायचं। वरून एकच मोबाईल, त्यातही आमची खूप भांडणं व्हायची। मग जेव्हा आईचं डोकं सटकायचं, आई दे धनादन चालू व्हायची। पण कधी न मोबाईल देणारी आई आता मोबाईल आमच्या हातात आणून देते आणि सांगते की घ्या आणि अभ्यास करा, तुमच्या परीक्षा येत आहेत। खरं बघायला गेलं तर पूर्वीच्या काळी शाळा नावाची संस्था उदयास आलेली नव्हती, तरी शिक्षण तर चालूच होतं ना, कधी घरात कधी दारात आणि अगदी रवींद्रनाथांच्या बिन भिंतींच्या घरात सुद्धा। यातून आपल्याला हे कळतंय की जर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल तर ते आपण कधी कुठे आणि कोणाकडूनही घेऊ शकतो। मग आपले शिक्षक आपल्यासाठी एवढी मेहनत घेतात तर आपण पण त्यांना साथ द्यावीच ना। डिजिटल माध्यमातून मुलांना दूरच्या शिक्षणाची संधी मिळू लागलेली आहे। एकीकडे मुलांच्या डोळ्यांवर आणि मनावर ताण येऊ लागलेला आहे, पण जर मुलं योग्य शिक्षण घेतील तर हे ऑनलाईन शिक्षण मुलांच्या भविष्यासाठी एक वरदान म्हणूनच ठरेल। माझी देवापाशी एकच विनंती आहे की या कोरोनाला लवकरात लवकर घालव आणि आमच्या शाळांना पुन्हा सुरू कर। जीवन एक कसोटी आहे, मागे वळून पाहू नका। यश तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय राहू नका। यश तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय राहू नका। थँक्यू। आदरणीय मुख्याध्यापिका, परीक्षक, शिक्षक आणि माझ्या मित्रांनो, ऑनलाईन शिक्षण माझा अनुभव। मित्रांनो, भारत देश हा गुरु, शिष्य व परंपरेचा देश आहे। पूर्वी रामायण, महाभारत, पुरातन काळी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गुरुचे आश्रमात राहावे लागत असे। त्याला गुरुकुल पद्धती असे संबोधले जायचे। हळूहळू शिक्षणाची संकल्पना बदलली आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन शिक्षण घेण्याची मुभा मिळाली। त्यामुळे विद्यार्थी गुरु आणि पालक यांचा त्राहून शिक्षण घेत होते। परंतु हल्लीच्या आधुनिक युगात शिक्षण प्रणालीत खूप आमूलाग्र बदल झाले, त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धती पुढे आली। आधीही विदेशात अवलंबली जात होती, पण भारतात 2020 मार्च महिन्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरू झाला। विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेत होते, पण या कोरोना महामारीमुळे शाळेत जायचं बंद झाले। विद्यार्थी घरीच होते आणि शिक्षण बंद होते, पण ऑनलाईन शिक्षण पद्धती
पुढे आली आणि विद्यार्थ्यांचा शिक्षण घेण्याचा प्रवास नव्याने सुरू झाला. परंतु या शिक्षणापासून गरीब गरजूवंत विद्यार्थ्यांना खूप वंचित राहावे लागत असे. तसेच विद्यार्थी आणि गुरु यांचा प्रत्यक्ष संपर्क तुटला. या 2 वर्षात शाळेचे वाचनालय, खेळाचं मैदान आणि सांस्कृतिक कार्यक्रम मुकावे लागले. भारतात उत्तम प्रकारे इंटरनेट सुविधा नसल्यामुळे ऑनलाईन वर्गात असून नसल्यासारखे आहे. मुंबईत लहान घर असल्यामुळे शाळेची एकाग्रता येत नाही. म्हणून माझ्या मते ऑनलाईन शिक्षण पद्धती काही अंशी परिणामकारक आहे व काही अंशी अपयशी आहे. मी या वर्षात प्रार्थना करते की शाळे परत सुरू होईल. शिक्षण हेच आहे जीवनाचा खरा अर्थ. त्या मेनी जीवन आहे व्यर्थ. धन्यवाद.